वाशिम तालुक्यातील ग्राम वाराजागीर येथील शिधा पुरवठा धारकाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच प्रसारित झाला होता. दरम्यान व्हिडिओतील शिधा पुरवठा धारकाला पावती मागितली असता ती देण्यास शिधा पुरवठा धारक नकार देतो. व्हिडिओतील चित्रीकरणातून शिधा पुरवठा धारक मोबिन यांच्या पत्नीने मारझोट केल्याचा आरोप नागुलकर यांनी केला आहे. गणेश, सर्वप्रथम मला सांगशील तुझ्या घरामध्ये एकूण किती मेंबर्स आहेत? एकूण माझ्या घरामध्ये 8 मेंबर्स आहेत. त्यापैकी 3 बहिणी आहेत आणि 1 काका आहे, बाबा, आई आणि भाऊ आणि मी. आणि मंजूर जे धान्य आहे गव्हर्नमेंटचं किती किती किलो मिळतं तुला दर महिन्याला? 40. आणि आज 40 मंजूर आहे आणि 20 किलो देते. अच्छा, मग तू ज्या वेळेस काल राशन मागायला गेला होता तर 20 किलोचं राशन तुला मिळालं का? मग हा 20 किलो मिळालं. तू त्याची पावती मागितली? पावती मागितली. त्याचं पहिल्या दिवशी गेलो तो म्हणला की पावती देत नाही म्हणला, तू द्या म्हणला. मग मी उद्या गेलो तर तो म्हणला की राशन देत नाही म्हणला, पावती मागत असेल. तो म्हणला मग सकाळी ये म्हणला. मग मी सकाळी गेलो तर त्याला म्हणलं पावती दे, तर तो म्हणला राशन दिलं आणि पावती देतो म्हणला आणि कार्ड ठेवून घेतो म्हणला. मी म्हणलं मी कार्ड ठेवत नाही म्हणलं. मग त्यानं मला राशन वापस घेतलं. तुला दिलेलं 20 किलो राशन त्यांनी परत घेतलं आणि ते कार्डा नोंद केली मायापाशी वापस दिलं. आणि मग मी घरी आलो. मग आई सांगितलं. मग आई आली. मग तिथं गेल्यावर जसं आम्ही त्याला म्हणलं की तुम्ही राशन दिलं घेतलं ते वापस द्या आम्हाला, तर त्यानं वापस घेतलं. मग पावती नाही म्हणला पहिल्यांदा. मग मी व्हिडिओ चालू केला. मग व्हिडिओ चालू केला तर मग त्याची बायको अशी घरातून आली शिवीगाळ करत आणि माझ्या हातला मोबाईल घेतला, फेकला आणि मला मार. दरम्यान व्हायरल व्हिडिओतील माहिती खोटी असून नेटवर्क कव्हरेज नसल्याने त्यावेळी पावती देता आली नाही. केवळ पूर्व वैमनस्यातून गावातील काही राजकीय व्यक्ती माझ्या विरोधात असे प्रकार वारंवार घडवित आहेत अशा आशयाची तक्रार सय्यद मोबिन यांनी आशेगाव पोलीस स्टेशनला दिल्याची माहिती वत्सगुरमलाविषयी बोलताना दिली. सर्व कट करून आणले साहेब. 4 मेंबर हजर घेर, 4 आधार कार्ड दिले आणि 4 माल दर महिन्याले शासनाच्या नियमाप्रमाणे आपण ऑनलाईन चेक केलं तर 8 मेंबर त्यानं हे करून दिले, ट्रान्सफर करून नेले, मुलीचे दाखले घेतले सर्व नेले. त्याच्या पालटात पैसे दिले पण आपल्याला 20 किलो भेटते ट्रान्सफर. ठीक आहे, दर सध्या घरी गेलेली आपली पावती पैसे देऊन 12 किलो गहू 8 किलो तांदूळ आपल्याकडे आज बी पावती उपलब्ध आहे. ती दाखव तुम्ही नाही तेवढं कमी करून घेतलं पाहिजे. तहसीलदाराकडून प्रमाणपत्र काढून दिलं आपण, माझ्याकडून बी कट करून दिलं त्यांनी. ऑनलाईन कमी झालं नाही सीधा पत्रिकेवरून आपण यादी देऊन टाकली पोलीस पटवाऱ्यामध्ये. नाही त्याने करून घेतलं तहसील जाऊन कोणा नागुलकरनं ऑनलाईन अर्ज करून नेलेला आहे त्याच्याकडे आहे प्रमाणपत्र. कॉपी आपल्याकडे घ्या. पावती काही हरकत नाही, पावतीचा विषय नाही साहेब. मी सांगतो तुम्हाला दर महिन्याले हे लोक जे दिगंबर भारत खोरणे हा जेव्हापासून मला रेशन दुकान भेटलं त्या दुसऱ्या महिन्यापासून यानं माझ्यावर दर महिन्याले विचार 10 लोक पुरावे देतो, दर महिन्याले केस लावून देते, दर महिन्याला कोणाला कोणा लावून देते आणि केस करायला होते. माझी केस हायकोर्टात मंत्रालयातपर्यंत चालू आहे नागपूरला सध्या. दर महिन्याला कसे तरी हा दिगंबर भारत खोरणे जे आहे ना त्याचं मित्रमंडळ 10 लोक घेऊन त्या दिवशी माझ्याकडं न विचारता इथं अंदर घुसला. तक्रार दिली मी, एफ आय आर केलेला आहे त्याच्यावर, त्याचं काही झालेलं नाही. यानं हो ना, तर मग आम्ही राशन देऊन राहिलो, कोणालाच आढळलं नाही कोणाची राशनबद्दल. साहेब 800 लोकांची सरपंचाला विचारा, थांबा सरपंचाला विचारा, पोलीस पाटलाले तलाठ्याले दक्षता समिती आली, कोणाची 1 किलोची तक्रार नाही गावात. या मुद्दामून यांना लावून दिलं, या बाईले पाठवलं आणि माझ्या किल्ला रिपोर्ट पण द्यायला आला ठाण्यात. नाही माझा आणि त्याचा बाईचा काही संबंध नाही, पैसे तेवढेच घेतले, रिक्षा पावती दिली. नाही साहेब यानंच लावून दिले त्याले, खोटे ठरले त्याचे 9 पॉईंट, पूर्ण 9 खोटे ठरले होते पूर्णच्या पूर्ण. त्याच्याबद्दल हा मोठा समाजचा माणूस आहे,
यायचे लय मोठे समाज आहे माझं, एकटं घर या गावात नाही, त्याच्यामुळे हा षडवत्र काय तेव्हापासून चालू आहे, ऑनलाईन केसेस हे पाया फार केलेलं आहे. सरपंचाला विचारा, तलाठ्याला विचारा, पोलीस पाटलाला विचारा, आजपर्यंत बंडू धनकर 5 वर्ष सदस्य होता, नाही पैशाची तकलीफ नव्हती. हा माणूस 3 महिने झाले, दर महिना तकलीफ हा दिली साहेब, त्याला पैसे तेवढेच दिले, मागचे पैसे त्याच्याकडे बाकी आहे माझे, 2 वेळचे पैसे त्याला बाबा अपंग झाला त्याच्यामुळे पैसे पण दिले मी, पैसे पुन्हा नाही नाही 48 रुपयेच घेतले, 2 रुपये त्याला चिल्लर बोलावून दिले, 4 पुरावेच माझ्याकडे साक्ष आहेत, त्याची सही माझ्याकडे बिलावर, लाईन नव्हती गावात 12 वाजेपर्यंत, तर सध्या हे दिली होती मी, म्हणलं उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पावती आपण दिलेली आहे, दोन्ही पावती आहे सही कोरोनामुळे. नागुलकर 6 तारखेची पावती आहे, नागुलकर संभाजी परसरा म्हणजे पुरा सही आहे, आणि ऑनलाईन पण पावती नंतर त्याला आणून हे करून दिलेली आहे पावती, ऑनलाईन पण पावती आपल्याकडे रेडी आहे, शासनाचे नियम दर महिन्याला आपण हे बंद होतं, सर्व रेंज लाईन तुटली होती पूर्ण सब डिव्हिजनपर्यंत, रेंज नसल्यामुळं हे देत असतो आम्ही, जसे आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम करतो साहेब. दरम्यान दोन्ही गटांनी परस्पराविरोधात आशेगाव पोलीस स्टेशनला तक्रार केल्यानंतर पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. पाहत राहा वत्स गुलमलाही, आपली संस्कृती आपला वसा.